Hello friends, today we are going to discuss about how to make the negative sentence. Negative sentence nemki kase banvaye tya vishaya apan pahato. Firstly, we should have to know whenever we just try to make the any sentence into negative, at that times we should have to use no, not, never, none in the sentence. Okay? Mi kay sangitla sar vadna ki negative kutlahi sentence akal astana नो नॉट नेवर नन पैकी कुठल्यातरी एका नेगेटिव वर्ड्स आपल्याला यूज करायचा असतो आणि नेगेटिव सेंटेंस बनवायचा असतो. बट रिमेंबर वन थिंग, एक लक्षात घ्या की नुसतं नो नॉट नेवर नन चा यूज केला म्हणजे नेगेटिव होतं असं नाही. याशिवाय काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. अँड सो वी विल जस्ट ट्राय टू नो हाऊ टू मेक द सेंटेंस इन टू नेगेटिव सेंटेंस. ओके, म्हणजे सेंटेन्सला नेगेटिव सेंटेन्समध्ये कसं करायचं ते आपण आज पाहतोय. पण ते पाहण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सो लेट्स ट्राय टू नो हाऊ टू मेक द सेंटेन्स इन टू नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके, नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं करायचं ते आपण आज पाहतोय. देर आर सम रूल्स, काही रूल्स त्या ठिकाणी आहेत, ते रूल्स आपण पाहतो वन बाय वन. काही एक्झाम्पल सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्यासाठी तुम्ही केअरफुली लिसन करणं खूप महत्वाचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही सेंटेन्स निगेटिव्ह करताना अडचण येणार नाही. ओके, इट इज युजफुल फॉर स्टुडंट्स ऑफ 8, 9 and 10 एज वेल एज 11 and 12 ऑल्सो, अँड इट इज युजफुल फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑल्सो. ओके, तर सर्वांनी लक्ष द्या. बघा, मेक निगेटिव्ह आपण आज पाहतोय. फर्स्ट रूल ऑफ मेकिंग अ निगेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज यूज ऑफ अपोजिट वर्ड्स, म्हणजे विरुद्धार्थी शब्दाचा यूज करून तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. पण लक्षात हे घ्या की नो नॉट नेव्हर डन पैकी एका शब्दाचा आपण यूज करतो, कुठल्याही शब्दाचा यूज करतो असं अजिबात नाही. बरोबर आहे, त्यानुसार आपल्याला नो की नॉट की नेव्हर कशाचा यूज करायचा ते पाहतोय. यूज ऑफ अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्दाचा तुम्हाला यूज करायचा आहे आणि निगेटिव्ह करायचं. फॉर एक्झाम्पल, प्रिन्स वॉज हॅपी. एक्झाम्पल काय, प्रिन्स वॉज हॅपी, त्याचं तुम्हाला निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह करताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट व्हायचं, म्हणजे तुम्हाला मेन वर्ड्स पाहायचा कुठलाही हॅपी आहे, हॅपीचा तुम्हाला अपोजिट वर्ड्स घ्यायचा आहे, विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे. हॅपीचा अपोजिट वर्ड्स कोणता आहे, आणि हॅपी. ओके, मग या ठिकाणी मी सांगितलं नो नॉट ने वर्बचा यूज करायचा आहे. कुठलाही नो नॉटचा यूज करत असताना तो व्हर्बच्या नंतर, व्हर्बच्या नंतर म्हणजे ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर, समोर म्हणजे आपण त्याला काय म्हणून नंतर. ओके, त्याचा यूज करायचा आहे. म्हणजे प्रिन्स वॉज हॅपी याचं निगेटिव्ह करताना प्रिन्स वॉज नॉट, आणि याचा अपोजिट वर्ड घेतला कोणता, आणि हॅपी. पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रिन्स वॉज नॉट या ठिकाणी घेतलं व्हर्बच्या नंतर, आणि याचा अपोजिट वर्ड घेतला, म्हणजे हॅपीचा अपोजिट वर्ड कोणता आहे, आणि हॅपी. इट मीन्स बाय युझिंग द अपोजिट वर्ड्स इन द सेंटेन्स वी कॅन मेक द एनी सेंटेन्स इन टू निगेटिव्ह. ओके, एनी म्हणजे कुठलेही सेंटेन्स असेल आपल्याला निगेटिव्ह होता ते अपोजिट वर्ड्सचा यूज करून. ओके, नाव लुक ॲट द रूल नंबर टू, यूज ऑफ नो सुनर दॅन. नो सुनर दॅनचा यूज करायचा आणि निगेटिव्ह करायचा. तर नो सुनर दॅनमध्ये काय आलेलं, नो आलं, म्हणजे याचा यूज केला की वाक्य ते निगेटिव्ह होते. ओके, वाक्यामध्ये ऍज सून एज असेल किंवा ऍज सून नसेल, पण दोन कॉमा आणि दोन सेंटेन्स आलेले असेल, कॉमा मध्ये असेल, त्यावेळेला तुम्हाला नो सुनर दॅनचा यूज करायचा आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला नो सुनर घ्यायचंय. ओके, नो सुनर घेतल्यानंतर ऍज सून एजचं जे वाक्य त्या वाक्यामधलं व्हर्ब पाहिजं. या व्हर्ब मध्ये जर व्हीवन असेल तर डू घ्यायचं, व्हीवनला एस एस लागला असेल तर डज लिहायचं, आणि व्ही टू आले असेल तर डीडचा तुम्हाला यूज करायचं. या ठिकाणी केम आहे, केम म्हणजे काय, व्ही टू आहे, मग या ठिकाणी नो सुनर डीड. ओके, त्यानंतर सब्जेक्ट कोणता, सब्जेक्ट ही, कुठल्या पहिल्या ऍज सून ॲजच्या वाक्यामधला सब्जेक्ट ही घेतला, त्यानंतर इथे डीड घेतला, मग समोरचं जे व्हर्ब आहे त्याला तुम्हाला व्हीवन करायचं. केमचं व्हीवन कोणतं आहे, कम. ओके, कम. त्यानंतर दोन सेंटेन्सच्या मध्ये म्हणजे कॉमेच्या जागी तुम्हाला दॅन लिहायचे, टी एच ए एन. गडबडमध्ये आपण टी एच एन लिहितो, ते रॉंग होतं, लक्षात घ्या सर्वांनी, टी एच एन दॅन. ओके, दॅन. आणि सेकंड सेंटेन्स आहे, सेकंड सेंटेन्स तुम्हाला ऍज इट इज जसे आहे तसं तुम्हाला ते लिहायचं आहे, म्हणजे सी वेंट अवे. ओके, सी वेंट अवे. ओके, म्हणजे नो सुनर दॅनचा यूज करून आपण दिलेल्या सेंटेन्स निगेटिव्ह केलं. ओके, नाउ लुक ॲट द रूल नंबर थ्री, यूज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीचा तुम्हाला यूज करायचा आहे. दिलेलं जे सेंटेन्स आहे मित्रांनो, ते दिलेलं सेंटेन्स कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं असेल. कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये करताना जो फॉर्म्युला आपण लावतो त्यामध्ये नॉट येतं आणि त्या पद्धतीने त्याचं निगेटिव्ह होतं. मग तो फॉर्म्युला कुठला आहे, तर सुरुवातीला आपण एन टू घेतो, याला आपण एन वन म्हटलं, आणि नंतर जे नाव त्याला एन टू म्हटलं. सुरुवातीला एन टू घ्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी सपना.
त्यानंतर verb घ्यायचे ओके त्यानंतर not त्यानंतर so त्यानंतर पीडी फॉर्म या क्लेव्हरचा पीडी फॉर्म कोणता आहे क्लेव्हर ओके क्लेव्हर सी एल ई व्ही आर क्लेव्हर ओके त्यानंतर नॉट सो नंतर एज क्लेव्हर एज त्यानंतर यायचं आहे शब्द एन वन कोणतं आहे राणी मग या ठिकाणी राणी आपण या ठिकाणी लिहिलं राणी म्हणजे वाक्य कसं झालं की सपना इज नॉट सो क्लेव्हर एज राणी या ठिकाणी काय आलं नॉट आलं म्हणून या ठिकाणी या सेंटेन्सचं निगेटिव्ह झालं पण निगेटिव्ह करण्यासाठी आपण डिग्री जर सेंटेन्स असेल तर डिग्रीच्या सेंटेन्ससाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा यूज केला आणि त्याचं निगेटिव्ह केलं ओके बघा या ठिकाणी रूल नंबर 4 यूज ऑफ सो दॅटचा यूज आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा लक्षात घेऊ सब्जेक्ट राम जसा तसं वर जसा तसं टी डब्ल्यू टूच्या जागी सो त्यानंतर वीकचं वीक या टी ओ टूच्या जागी काय लिहायचं दॅट त्यानंतर वाक्यामधला तो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट कोणता आहे राम आहे मग रामचं राम लिहायचं की नाही रामला काय करायचं ही करायचं ओके आणि मुलगी असेल तर सी ही या ठिकाणी प्रेझेंट टेन्स की पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स असेल तर कॅनॉटचा यूज करायचा पास्ट टेन्स असेल तर कुड नॉटचा यूज करायचा म्हणून या ठिकाणी मी कॅनॉट ओके कॅनॉट लिहिलं त्यानंतर काय लिहायचं यस आपण काय लिहिलं राम इज सो वीक दॅट ही कॅनॉट नंतर वर्ब कोणतं आहे वॉक म्हणजे टू नंतरचा भाग लिहायचा टू नंतरचा भाग कोणता आहे वॉक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॅनॉटचा यूज म्हणजे सो दॅटचा यूज केला त्यामध्ये कॅनॉट आलं म्हणून ते वाक्य निगेटिव्ह झालं पुढे एकदा लक्षात घ्या सेंटेन्स असं की राम इज टू वीक टू वॉक याचं निगेटिव्ह केलं राम इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक कॅनॉट का आलं प्रेझेंट टेन्स होतं म्हणून कॅनॉट आलं ओके आता नेक्स्ट यूज आपण पाहतोय यूज ऑफ कॅनॉट कुड नॉट कॅनॉट आणि कुड नॉटचा यूज तुम्हाला लोकांना करायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो की दिलेल्या वाक्यामध्ये इज अनेबल टू आला असेल तर कॅनॉटचा यूज करायचा आहे आणि वॉज किंवा वेअर अनेबल टू आला असेल तर कुड नॉटचा यूज करायचा पुन्हा एकदा आपण करेक्शन करून घेऊ जर दिलेल्या वाक्यामध्ये ॲम इज आर अनेबल टू आला असेल तर कॅनॉटचा यूज करायचा आहे आणि वॉज वेअर अनेबल टू आला असेल तर कुड नॉटचा यूज करायचा आहे या ठिकाणी काय आलं इज अनेबल टू म्हणजे आपल्याला कॅनॉटचा यूज करायचा आहे त्याच्या जागी ही कॅनॉट पास द एक्झाम ओके या ठिकाणी कॅनॉट आलं म्हणजे निगेटिव्ह झालं या ठिकाणी वॉज अनेबल टू आलं म्हणजे कुड नॉटचा यूज करायचा आहे बघा या ठिकाणी सी कुड नॉट ओके त्यानंतर समोरचं जे कुड नॉट डू इट कुड नॉट डू इट अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपण केलं आता समोरचे रूल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहतोय त्यामुळं आजचा हा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण काळजीपूर्वक पाहिलेला आहे त्याला वारंवार बघा असे सेंटेन्स घ्या त्याची प्रॅक्टिस करा आपण या व्हिडिओमध्ये थांबतो सर्वांना ऑल द